नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं गौरीसफुल जर्नीमध्ये। हे पहा, इथे मी असा मस्तपैकी पावटाचा रस्सा हा केलेला आहे। पावसाळ्यामध्ये थंडगार वातावरण जेव्हा असतं तेव्हा गरम गरम भाकरीसोबत पावटाचा रस्सा, असा मस्तपैकी पावटाचा रस्सा कसा करायचा त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे। झटपट होणारी आणि कमी वेळात होणारा पावटाचा रस्सा कसा करायचा त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला। चला तर मग रेसिपी ही आपण सुरू करूया। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी पावट्याची रश्श्याची भाजी। पावट्याची रश्श्याची भाजी कशा पद्धतीने करायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया। सर्वप्रथम मी इथे पावट्याचे दाणे हे घेतलेले आहेत। साधारण 1 कप असे पावट्याचे दाणे घेतलेले आहेत आणि नेहमीचं हे आपलं फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे। चला मग आपण रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम कढईमध्ये मी फोडणीपुरतं तेल घालत आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे। मोहरी आणि जिरे हे व्यवस्थित छान तडतडू द्यायचे आहे म्हणजे खमंग फोडणी ही आपली होईल। त्यामध्ये आता मोहरी जिरे व्यवस्थित तडतडले, थोडंसं मी हळद, थोडीशी मी हिंग घातलेलं आहे। आता थोडीशी हळद मी घातलेली आहे आणि अर्थातच पावट्याचे दाणे मी तेलावरती छान परतून घेत आहे। मी पहा अशा प्रकारे त्यामध्ये मी साधारणपणे 1.5 चमचा साठवणीचा जो मसाला असतो तो घालती आहे आणि चवीप्रमाणे मीठ। हे सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण। आणि आता यामध्ये मी 1 कप पाणी घालत आहे। हे पहा अशा प्रकारे एक कप पाणी घातलेलं आहे। मी गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे आणि आता झाकण लावून मी पावटा हा व्यवस्थित कढईमध्ये शिजू देत आहे। तर इथेही आता आपण आपली पावट्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे का ते पाहूया। हे पहा पावट्याची भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। एक पावटा मी असा दाबून पाहते म्हणजे शिजला आहे का नाही ते कळेल। पावटा हा आपला आता व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपण बारीक गॅसवरती ही भाजी व्यवस्थित शिजू दिली आहे। साधारणपणे 15 ते 20 मिनटं ही भाजी शिजण्यासाठी लागलेली असतात। 15 ते 20 मिनटं ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला लागलेली आहे। पावटा हा व्यवस्थित शिजलेला आहे आणि बघा किती छान तरी देखील आलेली आहे। ही पावट्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा फुलक्यांसोबत देखील खाऊ शकता। पावसाळ्यामध्ये गरम गरम रस्सावली, पावसाळ्यामध्ये गरम गरम रस्सेदार अशी पावट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन हे येत राहील। चला तर मग भेटूयात आपण पुढे अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।